एबीपी पी माझाचा कार्यक्रम आहे डोळे बघा नीट आणि ऐका सगळं व्यवस्थित असं पण आहे सगळं आणि वेगवेगळ्या चर्चा होत असतात आणि त्याच्यातनं काही काही आवाज आपल्याला सतत ऐकायला मिळतात त्यातला एक जो आवाज आहे तो आदरणीय किरीट सोमय्या साहेबांचा सा आहे ते पुराव्याशिवाय कधी बोलत नाहीत <laughs> म्हणजे आत्ता जरी तुम्ही रंगपंचमीच्या शुभेच्छा जरी म्हटल्या तरीसुद्धा ते म्हणतील माझ्याकडे पुरावा आहे माझ्याकडे पुरावा आहे उत्तर प्रदेश असू दे मध्य प्रदेश असू दे महाराष्ट्र असू दे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी फार पूर्वीपासून होळीचा सण होतो रंगपदमी अहो मी रंगपदमी खेळलोय तुम्ही खेळत असताना मी गप्प बसलो ना आता मध्ये का बोलता तुम्ही मला माहित आहे होळी कधी खेळताय पितकारी मी पण आणलेली आहे माझ्याकडं पण रंग आहे तुम्ही मला सांगू नका चौदा हजार कोटी आम्ही खर्च केले तुम्ही नाही केले साहेब कधी पुरावे बोलवत नाही <laughs> आदरणीय माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जे आहेत ते सभागृहामध्ये बोलत असताना सुद्धा ते अत्यंत प्वेशाने बोलत असतात पण मी एक बघितलेलं की ते जेव्हा जाहीर सभेमध्ये बोलतात तेव्हा थोडंसं गाणं म्हणत असतात आता विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो या होळीमध्ये सगळे रंग खेळा पण आमचा पण रंग लक्षात ठेवा आमचा रंग तुम्ही विसरू नका म्हणलं साहेब वहिनी गाणं म्हणतात म्हणून तुम्ही पण <laughs> गाणं <गाना> म्हणता का पण हा जसा आवाज आहे तसा आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले आदरणीय अण्णा हजारे अण्णांना सुद्धा सांगा तुम्ही आता अण्णा होळीच्या शुभेच्छा द्या सगळ्या जनतेला म्हणलं तर <laughs> ए होळी का जो सण होता है <laughs> वो बहुत अच्छा होता है <laughs> रंग का हो सण होता है <laughs> <laughs> कारण अण्णांच्या हिंदी म्हणण्यात तर मराठी शब्द बऱ्याच वेळेला येतात सन जो होता है वो करने के लिए आपको अच्छा रंग लेना चाहिए मगर जो भ्रष्टाचार का जो रंग है वो भ्रष्टाचार का रंग जो है वो रंग नहीं लेना चाहिए आ, वो होली जो ऐसा पेटती रहती है ना उसमें आ, वो भ्रष्टाचार डालना चाहिए ये डालने के बाद आपका सन जो कुछ भी है तुम जो, जो आनंद है तो व्यवस्थित होना मात्र मैं ये ठिकाण साम शेवटी आपल्या महाराष्ट्राचे थोर नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्यांना जरी तुम्ही म्हणालात साहेब आज होळी रंगपंचमी आहे काय सांगाल लोकांना गेल्या काही दिवसापासून अनेक रंग उधळण्याचे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये चालू आहेत पण आमच्या महाविकास आघाडीचा जो रंग तो पक्का आहे कोणी त्याच्यावर काही चिंचवड उघडवण्याचा प्रयत्न केला तर तो रंग काही जाणार नाही आम्ही पक्केपणाला राहू आणि महाराष्ट्रामधलं सामाजिक कार्य जे करायचे ते निरंतर करत राहू आणि संपूर्ण महाराष्ट्राला होळीच्या आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट